स्वाभिमानी शेतकरी संघटने संचलित स्वाभिमानी विद्यार्थी परिषद प्रथम गलतगा ग्राम स्थापने सौरभ राजू शेट्टी कार्यक्रम उद्घाटन रमेश पाटील प्रास्ताविकवागी सौरभ शेट्टी विद्यार्थी बोधने विद्यार्थी तेरे बस पास शाला कॉलेज हण केरुत्तिद्दरे इंतह तोंदरे विद्यार्थी बोधने गणराज्योत्सव शुभाशय विद्यार्थी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेची कर्नाटक भागातील ही पहिली शाखा आहे, त्यामुळे आज ह्या मुलांनी जे धाडस दाखवून या प्रस्तावित शिक्षण सम्राटांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नाला पहिला मी सलाम करतो। कारण की आपण साधे सर्वसामान्य शेतकरी गरगरीत कुटुंबातले विद्यार्थी आहोत, आपल्याला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा आपल्याला जर प्रतिसाद जर दाखवायचे असतील तर नक्कीच त्यासाठी बंडखोरी वृत्ती ही दाखवणं तितकंच गरजेचं आहे। जोपर्यंत आर याला कार्य म्हणू शकत नाही तोपर्यंत आपल्यातली ही जी मनातील जी भीती आहे ती जाणार नाही, आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये प्रत्येक आर याला कार्य म्हणणारा हा जन्माला आला पाहिजे आणि त्याचं मुख्य व्यासपीठ म्हणजे स्वाभिमानी उपलब्ध करून देऊ शकते। मला काही विद्यार्थी सुरुवातीलाच लागले होते की आपण पहिल्यांदा गावोगावी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या शाखा स्थापना करूया आणि मग त्याच्यानंतर आंदोलन हाती घेऊया, पण मी एका वेगळ्या विचाराचा व्यक्ती आहे। आपण ही शाखा किंवा ही संस्था का स्थापन करतोय हे जोपर्यंत ह्या विद्यार्थ्यांना समजणार नाही, त्याच्या मागचं कारण जोपर्यंत त्यांना समजणार नाही तोपर्यंत ही कार्यकर्ते ही विद्यार्थी ह्या संघटनेशी एकनिष्ठ राहू शकणार नाहीत। यासाठी पहिल्यांदा बससाठीचा जो तुमचा अडचण होती ती माझ्याकडे घेऊन आली, मग लॉकडाऊननंतर बसची संख्या कमी केली होती, एका बसमध्ये 250-300 विद्यार्थी बसून जात होते। हा जीवघेणा प्रवास बघितल्यानंतर मी ह्या विद्यार्थ्यांना म्हटलं की आपण एक बसचं स्ट्राईक करूया आणि ह्या स्ट्राईकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि ह्या गावातील सीमा भागातील लोकांना कळेल की नेमकं स्वाभिमानी विद्यार्थी परिषद ही कोणासाठी आणि कशा पद्धतीनं काम करते। आपण रानामध्ये फवारायला औषध जरी घेतलं तर पहिल्यांदा त्याचा डेमो घेतोय आणि दोन सरांवर डेमो करून जर चांगलं वाटलं तर मग आपण रानभर पसरतोय, तसंच हे काम आहे। तुम्हाला एक डेमो दाखवलाय, तो डेमो फक्त विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दाखवला आणि त्या डेमोच्या माध्यमातून तुमची बसची सेवा सुरळीत झाली। हा फक्त डेमो होता, एवढ्यावर आपण थांबायचं नाही, इथून पुढे तुमची स्कॉलरशिप असू दे, तुमच्या विद्यार्थ्यांचे अन्य वेगळे कॉलेजमधील प्रश्न असू देत, विद्यापीठातील प्रश्न असू देत किंवा इतर काही प्रश्न असू देत, त्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम ही स्वाभिमानी विद्यार्थी परिषद अतिशय प्रामाणिकपणे करणार आहे, एवढंच मला सांगायचं आहे। आणि एक डेमो झाला म्हणून आपण काही थांबणार नाहीत, कारण की जर तुम्ही बघितलं तर अन्याय हा फार काळ टिकत नसतो, पण जर न्याय मागणारा जर फार काळ टिकू शकला नाही तर अन्याय परत सुरू होतो, त्यासाठी अखंडता ही आपल्याला पाळायची आहे। इथून पुढे स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असताना आपण आपल्या अंगी एक चांगली सवय बाळगायची आहे की आपण कोणतंही आंदोलन असू दे, कोणतंही निवेदन देताना असू दे, आपण आपल्या सर्वप्रथम वरिष्ठांच्याशी चर्चा करून अतिशय दंगा न करता व्यवस्थितरित्या पूर्ण काम करायचं। मला वाटतं ह्या परवाच्या एसटी स्ट्राईकमध्ये बरेच विद्यार्थी इथले होते, सुरुवातीला 2 वेळा निवेदन दिलं, निवेदन देऊन सुद्धा विषय मार्गी निघला नाही, म्हणताना आपल्याला शेवटी स्ट्राईकचा आंदोलन करावं लागलं आणि आंदोलन केल्याच्या 3 तासानंतर मात्र स्वतः निपाणीतून ह्या अधिकारी इथे येऊन आपल्याला लेखी आश्वासन दिलं की 2 दिवसानंतर सुरळीतपणे बसेस चालू होतील आणि त्याच्यानंतर मात्र 12-12 ज्या ठिकाणी 5-5 बसेस होते त्या ठिकाणी 12 ते 13 बसांची संख्या चालू झाली आणि एका बसमध्ये जे विद्यार्थी 150-200 संख्येने जात होते त्यांना बसून व्यवस्थित जायची सोय झाली। हे इतकंच मोठं श्रेयाचं काम हे स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने केलंय। इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला कोणतीही अडचणी होऊ दे, साहेब असू देत, मी असू देत किंवा गाव लेवलची संघटनेचे कार्यकर्ते असू देत, हे अतिशय खंबीरपणे तुमच्या पाठीशी असतील, पण तितकंच प्रामाणिकपणे आपल्याला या विद्यार्थी परिषदेचं जाळं ह्या राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात करायचं आहे। मला अनेक लोक प्रश्न विचारतात की हा कर्नाटक भाग का तुमचा मतदारसंघ नाही, तुमचा मतदारसंघ हा कोल्हापूर जिल्ह्यात येतो, तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार आहात किंवा खासदार पुत्र आहात, पण ह्या चळवळीला कोणतीच सीमारेषा नसत्या। चळवळ करायची म्हणली तर ती लोकांसाठी करायची असते, ती फक्त मताच्या विभागाने करायची नसत्या, ह्याचा अशा लोकांचा जो प्रश्न आहे त्यांना हा
विद्यार्थी परिषद चापराक असेल की खऱ्या अर्थाने विद्यार्थी परिषद ही फक्त मतदारसंघापुरता अवलंबून नाही तर सोलापूर असू दे, बीड असू दे, जळगाव असू दे आणि त्याच पद्धतीनं निपाणी चिकोडी तालुक्यामध्ये सुद्धा आज स्वाभिमानी विद्यार्थी परिषद अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते आणि नक्कीच ह्याच भागातील एक तुमच्यासारखाच कोणतरी विद्यार्थी उद्याचा सौरभ शेट्टी तयार होईल आणि ह्या राज्याला एक चांगला सौरभ शेट्टी तुमच्या माध्यमातून मिळावा आणि ह्या राज्यासाठी सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीनं जसं मी आज जळगाव असू दे, सोलापूर असू दे या ठिकाणी जाऊन मोर्चे आंदोलन करतो विद्यार्थ्यांसाठी तसं माझ्या तुमच्याचपैकी कोणतं एखादा सौरभ शेट्टी उद्या तयार व्हायला पाहिजे आणि त्या सौरभ शेट्टीच्या माध्यमातून ह्या राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे असंख्य असे प्रश्न असणार आहेत ते तुम्ही सोडवले पाहिजेत. यासाठी आपल्याला कोणत्या पदाची गरज नाही, कोणत्या पैशाची गरज नाही आहे. मला वाटतंय आज या ठिकाणी बोर्डचं उद्घाटन केलं, परवा दिवशी आंदोलन केलं, पण मला ह्या विद्यार्थ्यांना एक विचारायचं आहे की तुम्हाला किती जणांना यायचे पैसे दिले किंवा किती जणांना चहाचे पैसे दिले कोणाला पैसे. तुम्ही स्वतःहून आला ना, म्हणजे अन्यायाची झळ जोपर्यंत स्वतःला लागत नाही तोपर्यंत माणूस तयार होत नाही आणि ह्याच अनुषंगानं आपल्याला इतर लोकांना सुद्धा गोळा करायचा आहे आणि ह्या विद्यार्थी परिषदेचं साम्राज्य चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. एवढं सांगतो इथून पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला माझ्यासारखी जी कुठेतरी गरज लागली तर नक्कीच तुमच्यासाठी मी तिथं पळत येऊन आज जर बघितला तर मी पायामध्ये कोल्हापूर चप्पल घेऊन आलोय. वेळात असं की जर पायातलं हातात घ्यायला लागलं तर मी तुमच्यासाठी मागं हटणार नाही. माझ्या मागं भले एक असू दे किंवा दोन असू दे, माझ्या बरोबर भले एक असू दे किंवा दोन असू दे, तुमच्या दोघांसाठी काय असू दे, हे पायातलं पैतन हातात घ्यायची तयारी माझी आहे. पण तितक्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा आपल्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचं धडं अतिशय चांगल्या पद्धतीनं गावामध्ये असू दे, जिल्ह्यात असू दे किंवा राज्यात असू दे चांगलं करावं ही विनंती करतो. आणि राजू शेट्टी साहेबांनी जो विचार जी चळवळ उभी केल्या ती चळवळ आपण चांगल्या पद्धतीनं पुढाकार नेऊयात एवढं सांगतो. धन्यवाद. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಶೇತಕರಿ ಸಂಘಟನೆಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸುಭಾಷ್ ಚೌಗುಲೆ, ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ರಾಜು ಉಪಾಧ್ಯ, ಶೀತಲ್ ಚೌಗುಲೆ, ಸಂಜು ಹುಳಿಕೊಪ್ಪ, ಶಿವಾನಂದ್ ಪಾಟೀಲ್, ಓಂಕಾರ್ ಕೂಟ, ವಿಜಯ್ ಡೊಣಗೆ, ಸಮೋದ್ ಚೌಗಲೆ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.